झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. जरी आमच्यावर कुणी दडपशाही या कुणी मनगटशाही तिथं वापरण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने आम्ही तिथं समोर जाऊ. जर त्यांनी काठी काढली तर आम्ही तलवार काढू. पण शेवटी आम्ही आमच्या हक्काचे पैसे, आमच्या पिकवलेल्या ऊसाचे पैसे आम्ही तिथं घेऊन आमच्या अकाउंटवर घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. केन अॅग्रोवाल्यांनी काठी काढली तर आम्ही तलवार काढू. भेंडवडे येथील संतप्त शेतकऱ्यांचा पृथ्वीराज देशमुखांना इशारा. आमच्या ऊस बिलाचे पैसे द्या, आमच्यावर फास लावून घ्यायची, आत्महत्या करायची वेळ आली आहे. कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज देशमुख यांनी 5 तारखेला बिल काढतो म्हणून सांगितले आहे. जर 5 तारखेला बिल नाही काढले तर आम्ही कारखान्याचे कामकाज होऊ देणार नाही. त्यांनी काय करायचे ते करावे. त्यांनी त्या काठी काढली तर आम्ही तलवार काढू असा संतप्त इशारा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पृथ्वीराज देशमुखांना दिला आहे. भेंडवडे या एकाच गावातील शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 कोटीचे ऊस बिल थकीत आहे. गेली 2 वर्ष केन अॅग्रो साखर कारखान्याच्या ऊसाची बिले दिलेली नाहीत. शेतकरी हेलपाटे मारून थकले आहेत. कारखान्याचे प्रशासन आणि संचालक तारीख पे तारीख देत आहेत पण ऊस बिलाचे पैसे मात्र द्यायला तयार नाहीत. परवा याच संतप्त शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. तेव्हा कारखान्याचे चेअरमन आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी 5 तारखेला बिल देण्याचा शब्द दिला. जर 5 तारखेला बिले दिली नाहीत तर आम्ही फास लावून घेऊ, आत्महत्या करू असा इशारा भेंडवडे येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. कारखान्याचे संचालक बिले थकवूनच्या थकवून दादागिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. हक्काचे व घामाचे पैसे आम्हाला दिले जात नाहीत. आम्हाला कर्ज काढून व्याज भरावं लागत आहे. मुलांची लग्न कर्ज काढून करावी लागत आहेत. एका शेतकऱ्याने तर बिल वेळेत न मिळाल्याने मुलगा गमवावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली. एकूणच घाम गाळून पिकवलेल्या ऊसाचे पैसे केन अॅग्रो साखर कारखाना देत नाही. 7 तारखेला जर कारखान्याने पैसे नाही दिले तर कारखाना चालू देणार नाही. मग त्यांनी काय करायचे ते करू देत. त्यांनी काठी काढली तर आम्ही तलवार काढू असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. पाहूयात काय म्हणाले. केन अॅग्रो साखर कारखाना डोंगराई येथे आमच्या गावातील 2 वर्ष झालं, आज 2 वर्ष होतील, बिल अडकून असताना आम्हाला वारंवार तारीखवर तारीख दिली जाते. पण आता माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी आम्हाला लास्ट 5 तारीख दिलेली आहे. त्या 5 तारखेला तुम्हाला कसल्याही परिस्थितीत तुम्हाला तुमचं जे बिल आहे 100% प्रमाणे करतो, पण आमचा अंत सगळा संपलेला आहे. त्यामुळं 5 तारखेच्या आज जर आम्हाला ते बिल नाही मिळालं तर आम्ही ह्या भागातल्या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. या कराड तालुक्यातले असतील, सातारा जिल्ह्यातले असतील, इकडं वाक्षेवाडी असेल, इकडं झरी असेल, अशा ज्या ज्या शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 7 तारखेला कारखाना बंद आंदोलन, कामकाज बंद आंदोलन करणार आहे. त्या मोर्चासाठी 7 तारखेच्या मोर्चासाठी जे जे लोकं तिथे सामील होतील, जे जे लोकं तिथे ताकदीनं उपस्थित राहतील, त्या लोकांना जर हे आता काळ जे कोरोनाचा आहे त्या कोरोनाच्या काळात जर काय कमी जास्त झालं तर त्याचीही पूर्णपणे जबाबदारी ही पृथ्वीराज बाबाची असेल. त्यामुळे ही मोर्चा निघायच्या आधी 5 तारखेच्या आत आमचा हे प्रश्न सोडवा. जर हे 7 तारखेला जर आमचा तिथं मोर्चा आला तर आमच्या अकाउंटवर पैसे घेतल्याशिवाय आम्ही तिथनं कोण उठणार नाही आणि या तुमच्या कारखान्याचं कामकाज चालू देणार नाही. जरी आमच्यावर कुणी दडपशाही या कुणी मनगटशाही तिथं वापरण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीनं आम्ही तिथं समोर जाऊ. जर त्यांनी काठी काढली तर आम्ही तलवार काढू. पण शेवटी आम्ही आमच्या हक्काचे पैसे, आमच्या पिकवलेल्या ऊसाचे पैसे आम्ही तिथनं घेऊन आमच्या अकाउंटवर घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. ह्याचे आम्ही आज
ठाम आणि सगळ्या आमच्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांनी आज आम्ही ठाम निर्णय घेतलाय, 5 तारखेला जर आपल्याला पैसे मिळाले तर ठीक आहे, नाहीतर 7 तारखेला आपण कामकाज बंद पाडू आणि काम बंद आंदोलन करू, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि आपल्या गावातील आमच्या भेंडोडे गावातील कमीत कमी ऊस बिल 1.5 कोटीच्या आसपास आहे, 1.5 कोटीच्या आसपास आहे, तेवढं आम्हाला मिळावे अशी आम्ही कारखान्याला वेळोवेळ नम्र विनंती केलेली आहे. त्यामुळं आणि 5 तारखेला जर सगळ्या शेतकऱ्यांना मला नम्र विनंती करायची आहे की 5 तारखेच्या आत जर आपल्याला बिलं नाही मिळाली तर 7 तारखेला सगळ्यांनी हुता होईल जेवढे आपल्या संपर्कात असतील तेवढ्या शेतकऱ्यांना सांगून ताकदीनं तिथं आपल्याला 400-500 लोकांचा माफ कसा करता येईल ह्या पद्धतीनं आपण तिथं जायचं आहे. आपल्याला माहीत आहे कोरोनाचा काळ चालू आहे, जमावबंदी करायची नाही, पण ह्या जमावबंदीचं कारण ही फक्त पृथ्वीराज बाबाच असतील, कारण आपल्या घरात खायला अन्न नाही, आपल्याला बायका आता आपल्या घरात चूल पेटवायची म्हटलं तर आपल्याला पैसा नाही, पण ते करायचं काय, आपल्याला कारखान्याचं बिलाचं पैसे आल्याशिवाय आपली चूल पेटू शकत नाही. म्हणून आम्हाला आम्ही मजबूर आहे, मजबूर असल्यामुळे आम्ही त्या कारखान्या मोर्चा नेत आहे. जरी आम्ही या प्रशासनाचं उल्लंघन त्या नियमाचं उल्लंघन करत असेल तर प्रशासनानं आम्हाला प्रशासनाकडे आमची क्षमा असावी, कारण आमची आता वेळ नाही घरात बसण्याची, आमची अक्षरशः चूल बंद पडल्या, त्या आमची चूल परत पेटवण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी 7 तारखेला आम्ही त्या कारखान्यावर जाणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना आमची नम्र विनंती राहील की सर्वांनी ताकदीस ताकदी तिथं उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. सन 2018-19 गळीत हंगामातील केनागरो रायगाव या साखर कारखान्याकडे आमच्या गावातून साधारणतः 1.5 कोटी रुपये किमतीचा ऊस गेला आहे. आणि या ऊस बिलासाठी आम्ही वारंवार त्या कारखान्याकडे मागणी करतोय, जातोय, फक्त गेल्यावर आम्हाला फक्त तिथं उत्तर असं मिळतंय की 5 तारखेला 10 तारखेला तिथं महाडिक नामक कर्मचारी आहेत, आता सध्या त्या पैशाचं म्हणजे पैसे वाटप ज्यांच्याकडे आहे ते दादा गारगे म्हणून आहेत, ते दादा गारगेंनी आम्हाला 25 तारखेला या म्हणून सांगितलं होतं, 21 तारखेला या म्हणून सांगितलं होतं, 21 तारखेच्या नंतर परत फोन केल्यावर सांगितलं 22 तारखेला या, 22 ची 23 तारीख झाली, शेवटी आम्ही ऐकत नाही म्हटलं, आम्ही 25 तारखेला त्यांना फोन करून गेलो तर या म्हणून सांगितलं 25 तारखेला तुम्हाला पेमेंट दिलं जाईल. 25 तारखेला गेल्यावर दादा गारगे त्या कारखान्यावर उपस्थित नाहीत, फोन केला फोन उचलत नाही, फोन शेवटी बंद करून ठेवला. आणि 26 तारखेला मला वैयक्तिक फोन करून त्यांनी दमदाटीची भाषा अशा केली की बाबा तू काय कारखान्या येऊन काढलं आहे, दंगा केला का, तर म्हटलं दंगा वगैरे काय करायची गरज नाही आणि दंगा काय करायला आम्ही काय कोण म्हणजे मोठी व्यक्ती नाही आहे, आम्ही आमचं हक्काचं पैसे म्हणजे कष्टानं पिकवल्या ऊसाचं पैसे आम्ही मागतो आहे, त्यासाठी आम्ही तिथं येऊन पैशासाठी मागणी केल्या. आणि सगळी लोकं एकत्र झाली आणि त्यांनी म्हटलं की बाबा दादासारखे पळून गेला काय, तर म्हटलं मी ती भावना माझी एकट्याची नसून तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना होती की दादासारखे पळून गेला काय. आणि एवढं सगळं करून ते म्हणे की सगळ्या गावाचं बिल काढीन, सगळ्या गावांचं बिल काढीन, मग तुझं काढणार नाही, तुला बिल काढायच्या अगोदर माझी गाठ घ्यायलाच लागेल. तर आता हे असं दादागारखे असं लागून गेलं आहे की त्या चेअरमनपेक्षा दादागारखेच मोठा झाला आहे, पृथ्वीराज देशमुखांपेक्षा दादागारखेच मोठा झाला आहे, कारण पृथ्वीराज देशमुख सांगतात की 3-4-5 तारखेला आम्ही शेतकऱ्याचा 1 रुपया ठेवणार नाही आणि दादागारखे म्हणतोय की आम्ही तुझा रुपया देणार नाही. म्हणजे ही मला वाटते की आता ते बाबाने गपचूप त्या दादागारखेला चेअरमन केलं असावं, त्यामुळे त्याची अशी लोकांच्याबद्दल शेतकऱ्यांच्याबद्दल वागताना भावना होत आहे. आता राहिला विषय सर ते शेवटी की चेअरमनच्या म्हणण्यानुसार आम्ही 5 तारखेला पैशाची वाट बघणार आहे, 5 तारखेला जर पैसे आम्हाला मिळालं नाही तर आम्ही आमच्या भेंडोडे गावातील जी काही शेतकरी आहे ती म्हणजे ज्या पैसे आहेत त्या घरातला प्रत्येक एक माणूस असं आम्ही जाऊन कारखान्या स्थळावर ठिय्या आंदोलन करणार आहे. आम्ही पैसे मिळाल्याशिवाय तिथनं पैसे आम्हाला हातात नको आहे, चेक नको आहे, पैसे आमच्या खात्यात जमा झाल्यावरच आम्ही तिथनं उठणार आहे ही आता आम्ही गावस्वरूपी सगळ्यांनी ठरवले आणि माझी भावना आहे तीच आमच्या गावची भावना आहे. आजूबाजूच्या गावातली प्रत्येकजण म्हणते की तुम्ही पैशासाठी काय करणार आहे, आमच्याबरोबर ती सुद्धा लोक त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. देवीखिंडी आहे, माहुली आहे, भाग्यनगर आहे, नागेवाडी आहे, राजू शेट्टी सांगितलं झरा आहे, वाक्षेवाड्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणावर ज्या ज्या गावातले पैसे आहेत त्या त्या गावातली लोक 7 तारखेपासून कारखाना स्थळावर आंदोलन करणार आहेत. साखर कारखाना क्रेन त्याग्रो माझे बिल जवळ दोन झाले दिले नाही, मी म्हातारा मला चालत आहेत अशी माझ्या अवस्था, तर मला पैसे ठीक नाही तिथे मी आले गळपास लावणार आहे. किती दिवसापासून आहेत बाबा? दोन झाले. तुमचे एकट्याचे किती पैसे? 80,000 रुपये. मी बोलतो इंद्रा जानकर, माझं कारखान्याचं बिल अजून 2 वर्ष जर मिळालं नाही, माझा ट्रॅक्टर बँकेने ओढून नेला, बँकेने माझ्या मागं कर्ज व्याज लावलं बँकेने पैशाला, आणि माझ्या पैशाला 1 पैसा नसताना मला अजून 2 वर्ष झालं पैसे मिळालं नाही कारखान्याचं, माझा ट्रॅक्टर बँकेने ओढून नेलेला आहे. आता माझी परिस्थिती अशी नाजूक आहे, बँक ट्रॅक्टर नाही ती नाही आणि पैसेही मला मिळाले नाहीत,
तर मी आता काय करणार, तर मी आत्महत्या सर्वत मला पर्याय नाही. केन अग्रो कारखाना लिमिटेड रायगाव, या कारखान्याकडं आमचं 2 वर्ष झाले ऊसाचं पैसे येणं आहे. 117 टनाचं अंदाजे पैसे वैयक्तिक आमचं येणं आहे आणि गावाचं पूर्ण पैसे. सर्वसाधारण 150 लोक नी ऊस कारखान्याला घालवलं आहे, त्या कारखान्याचं पैसे 150 लोकांचं 2 वर्ष झाले पैसे कारखान्याने दिले नाहीत. माणसांची परिस्थिती फार नाजूक आहे, खायला अन्न नाही, अशी वस्तुस्थिती लोकांची आहे. तर पैसे घेतल्याशिवाय आम्ही कारखान्यानं काय उठणार नाही. मुलगा आजारी पडला, त्या आजारासाठी मी जवळजवळ 16 ते 17 लाख रुपये खर्च केला. पैसे पूर्ण व्याजानं काढून पैसे घातलेत, कारखान्यानं 1 रुपया दिलेला नाही. आणि हे पैसे जर नाही आलं तर फास लावण्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर हे जी कारखान्यानं दखल घेऊन किंवा शासनानं दखल घेऊन पैसे मिळावेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलोस्की 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा.